UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. अश्विनी वैष्णवसह भाजपचे दोन निरीक्षक महाराष्ट्रात येणार. 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब, गृहमंत्रालयही फडणवीसांकडेच राहणार, सूत्रांची माहिती. यूज अँड थ्रो भाजपचं धोरण, भाजप कधीही शब्द पाळत नाही. मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा होत नसल्यानं राऊतांचा महायुतीवर निशाणा. एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं कायम, तर अजितदादांकडे पुन्हा अर्थ खातं जाणार असल्याचीही सूत्रांची माहिती. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची दुपारी बैठक, रमेश चेन्नीथला आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवनात बैठकीचं आयोजन. ठाकरे गटाची दुपारी 12 वाजता बैठक, पराभवाची कारणं, आढावा आणि आगामी काळात पक्ष बांधणीच्या अनुषंगानं चर्चा होणार. ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, मतपत्रिकेद्वारे पुन्हा निवडणुका घेण्यास कोर्टाचा नकार. जिंकल्यावरच ईव्हीएम चांगलं वाटतं का, कोर्टानं याचिकाकर्त्यांना सुनावलं. मतदान आणि मतमोजणीच्या आकड्यात तफावतीच्या तक्रारी नाहीत, निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीनं राबवली आहे, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. जोगेश्वरी पूर्वतील शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा वायकर फेरमतमोजणीसाठी कोर्टात जाणार, निकाल घोषित करण्याआधी 1 तास पोलिसांनी गेटवरच अडवून ठेवल्याचा आरोप. नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी, दोन्ही सभागृहात नव्या खुर्च्या आणि प्रत्येक आमदारासाठी स्क्रीनवर ऑनलाईन मतदानाची सोय. आम्ही काम करत नाही, सिद्ध करून दाखवा, राऊतांच्या आरोपांवर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड पहिल्यांदा बोलले. सुप्रीम कोर्ट सुनावणी कधी घेणार हा राजकीय पक्षांचा अधिकार नाही, एएनआयच्या मुलाखतीत चंद्रचूड यांची प्रतिक्रिया. चंद्रचूड पक्षांतराला मुभा देऊन गेले, घटनेचं रक्षण करण्याची सर्वोच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती, संजय राऊतांचं प्रत्युत्तर. केंद्राकडून मालवाहतुकीला चालना देणाऱ्या राज्यातील 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, मनमाड जळगाव आणि भुसावळ खंडवा या नवीन मार्गाचा समावेश. काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत प्रशासनाला सूचना, एसटी कर्मचाऱ्यांचा अडकलेला बोनस तातडीनं देण्याचे आदेश. राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि हरियाणातील 6 जागांसाठी 20 डिसेंबरला पोटनिवडणूक. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या आणि परवा लोअर परळ, दादर आणि प्रभादेवीत पाणीपुरवठा बंद, शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार. पश्चिम रेल्वेवर 13 वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढल्या, 27 नोव्हेंबरपासून फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय, वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या 96 वरून 109 वर. सोने 1400 तर चांदी 1500 रुपयांनी घसरली, सोनं 76,200 रुपये तोळा तर चांदी 89,000 रुपये किलोवर. निफाडमधील तापमानाचा पारा 8.8 तर मुंबई उपनगरातील किमान तापमान 17 अंशांवर, तापमानात आणखी घट होण्याची शक्यता. चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात 29 नोव्हेंबरला आयसीसीची महत्वाची बैठक, भारत पाकिस्तानात न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम, स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह, शुक्रवारी महत्वाच्या निर्णयाची शक्यता. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.